मी शनाई शेख गोंजारी, निर्माण न्यूजमध्ये तुमचं स्वागत. निर्माण न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राजकारणात शरद पवार हे पूर्वी पैलवान होते, आता आम्ही पैलवान. रामदास आठवले यांची मिश्किल टिप्पणी. पिंपरी चिंचवड आणि बोहत्रीमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात, मात्र कोण जिंकणार बाजी? शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काँग्रेस पुढे मोठे आव्हान. आणि मावळची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मताने निवडून देणार आणि बाळा भेगडे होणार कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. राजकारणात शरद पवार हे पूर्वी पैलवान होते, मात्र त्यांचे आता वय झाले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले स्वतः हे तीनच राज्यात पैलवान आहेत, असं मिश्किल वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. पुण्यातील भाजपच्या उमेदवारांकरता रामदास आठवले प्रचाराकरता आले आहेत. ते यावेळी आठवले यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. मी पवारसाहेबांच्या तालमीमधून आलेलो आहे, त्यामुळं मी त्यांच्या तालमीतून आलेलो आहे, पण ठीक आहे, कुस्तीचा विषय नाही आहे. देवेंद्र फडणवीस हे काय पवारसाहेबांच्या विरोधामध्ये किंवा अशा अर्थाने बोलले नव्हते. ही कुस्ती जी आहे ती 2019 कुस्ती आम्ही ती जिंकणार आहोत. त्यानंतर हा विषय पुढे आला, कोण कोणाची कुस्ती खेळणार वगैरे, तर आम्हाला काही कुस्ती खेळण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. कुस्ती खेळण्यापेक्षा आम्ही ही लढाई आम्ही जिंकणारच आहोत, त्यामुळं कुस्तीची आवश्यकता नाही आहे. पुढील 10 ते 15 वर्ष भाजप आणि सेनेची सत्ता जाणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले. माझं मत असं आहे की विरोधी पक्ष नेताच होणार नाही आहे, कारण जसा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेताच अधिकृत नाही आहे. काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याचे कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी देण्यासाठी काँग्रेसकडे माणसं कमी आहेत. आणि महाराष्ट्रामध्येही तशा पद्धतीचा विरोधी पक्षाची अधिकृत मान्यता देण्याएवढ्या जागा कोणाला मिळणार नाही आहे. आणि वंचितचा जो परिणाम आहे तो किंचित सुद्धा परिणाम आमच्यावर होणार नाही आहे. त्यामुळं वंचितला मागच्या निवडणुकीत चांगली मतं मिळाली, पण या निवडणुकीमध्ये तेवढी मतं त्यांना मिळणार नाही आहेत. आणि वंचित आघाडी काढून वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचाच प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न आहे. त्यांना वंचितांना सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी माझ्यासोबत आलं पाहिजे, त्यांनी नरेंद्र मोदींच्या सोबत आलं पाहिजे, बीजेपीसोबत आलं पाहिजे, आणि काँग्रेसकडे जाऊन काय त्यांचा काय फरक पडणार नाही. तर त्यामुळं मला वाटतं की वंचितचा काय फारसा परिणाम होणार नाही. आणि राज ठाकरे यांना विरोधी पक्ष नेता बनायचा आहे, पण इथली जनता मात्र त्यांना विरोधी पक्ष नेता करण्याची भूमिका इथल्या जनतेची नाही. त्यांचा या मागच्या विधानसभेमध्ये एकच आमदार होता आणि तोही काँग्रेसमधून आलेला होता. त्यांना निवडून आलेल्या सगळ्या आमदारांनी मागच्या वेळेला सोडलेलं आहे, कारण फक्त भाषणं ऐकून काय विकास होत नाही आहे. त्यामुळं त्यांचा सभांचा विकास त्यांनी केलेला आहे, भाषण करण्याचा विकास त्यांचा झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल करण्यामध्ये ते हुशार आहेत, पण खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. आणि त्यांनी मागच्या वेळेला स्वबळावर 63 जागा निवडून आणल्या, आता 124 जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या चांगल्या जागा निवडून येतील. म्हणजे बीजेपीच्या जागा जवळजवळ 140 निवडून येतील. भोसरी विधानसभामध्ये सध्या सर्वच पक्ष जोरदार प्रचारात व्यस्त आहेत. महायुती, महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचा कसा सुरू आहे प्रचार? चला तर पाहूयात कोण मारणार बाजी. पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात सध्या राजकीय प्रचार जोरदार होताना पाहायला मिळतोय. पिंपरी मतदारसंघातून आमदार गौतम चाबुकस्वार रिंगणात उतरले असून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे त्यांच्या विरोधात उतरले आहेत. पिंपरीमध्ये उमेदवारांनी गल्ली गल्ली पिंजून काढत प्रचार करत आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड देखील प्रचारात कंबर कसत आहेत. चिंचवड मतदारसंघात पुन्हा एकदा 2014 पॅटर्न पाहायला मिळतोय. यावेळी देखील आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध राहुल कलाटे यांची काटेकी टक्कर होतीये. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी भरून राष्ट्रवादी आणि वंचितचा पाठिंबा मिळवलाय, त्यामुळे चिंचवड विधानसभेत दोन्ही उमेदवारांनी प्राणपणाला लावत प्रचार करतायत. भोसरी मतदारसंघ हा परंपरागत अपक्ष उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आमदार महेश लांडगे भाजपकडून लढत असून विलास लांडे हे अपक्ष लढतायत. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केला आहे. महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाल्यानंतर भोसरीच्या प्रचाराने जोर धरलाय. आरोप प्रत्यारोप करत दोन्ही उमेदवार चांगले चर्चेत आहेत. 2014 त्याचं उत्तर मिळालेलं आहे, त्यामुळे मी काय त्याच्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही. आणि माझा तर हेच आहे ना,
पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट, कुणाचाही आदर करायचा, कारण आता लोक ज्या आदर करणाऱ्या राजकारणाचा विचार करतात. आता लोक बदनामी किंवा आरोप प्रत्यारोप याला माणसं विचार लोक जनता विचारत नाही. एक चांगल्या प्रकारे विकासाला गती देण्यासाठी काम केलेला एक कार्यकर्ता आहे. सर्वसामान्यांशी नाळ जोडणारा आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सहजपणे त्या ठिकाणी सहभागी होणारा म्हणून मला दिलेले संस्कार हे जनसामान्य दिलेले आहेत आणि त्यांच्या जोरावरती मी आज समाजामध्ये पुन्हा एकदा लोकांचा आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच राहिले असून उमेदवार दिवस रात्र एक करत प्रचार करतायत. मात्र मतदार राजा कोणाला विधानसभेत पाठवणार आणि कोणाला घरी बसवणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष आपण पाहिला आहे. या मतदारसंघात छुपा सत्ता संघर्षही होता, मात्र आता हा संघर्ष तुर्तास तरी शमला आहे. त्यामुळे शिवाजीनगरमध्ये आता भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहायला मिळते. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला यश मिळवण्याचं मोठं आव्हान आहे. मात्र या भागातील नागरिकांचा कौल कोणाला आहे पाहूयात. नमस्कार, मी शनाया, मी आले शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. पाटील इस्टेटमध्ये मी आत्ता आलेली आहे. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये एकूण 12 प्रभाग आहेत आणि या 12 प्रभागामध्ये जी निवडणूक महानगरपालिकेची झालेली होती यामध्ये सर्व नगरसेवक हे भाजपची निवडून आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच काँग्रेससमोर हे आव्हान आहे, काँग्रेससाठी नक्कीच खडतर प्रवास असेल. आता या मतदारसंघामध्ये माझ्यासोबत काही नागरिक आहेत मतदारसंघातील, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की यांना माहिती आहे का इथे हवा कोणाची आहे, काय परिस्थिती आहे इथली. माझ्यासोबत नागरिक आहेत काही. आजी, काय वाटतं कोणाची हवा आहे या मतदारसंघात? आता पंजाबवाले येतात, कंबळावाले येतात, पुन्हा ते काय खंदेली येतोय, कुठं ते गॅस येतोय, घड्याळी येतोय. पण आता ज्या जी काही इच्छा फिरली असेल ते सगळेच येतात ह्या झोपटपट्टीत. पण आता काम कराय कोण उभा राहत आहे ते काय माहीत आहे का? जे आमचं हाल आहे तर असंच आहे. तर चिंबूरमध्ये पाणी येत आहे, ते लवकर काढा येत नाहीत. बोलिलं तरी मग थांबा थांबा थांबा, ह्या इकडं की त्या तिकडं. बरं, आता विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे बरेच उमेदवार तुमच्याकडे येत असतील की मागायला? येतात ना, या काही असं असं म्हणतात. ही ध्यान ठेवा, ह्याला लक्षात ठेवा. पण आमच्यावर कोण लक्ष ठेवत आहे ते कोण सांगतंय की आम्ही लक्ष ठेवू, आमचं काम करा असे म्हणा येतात. पाच काम करतात का नाही? कुठं आहे अजून? फक्त मतदान मागायला. हा, मतदानाच टायमाला समजे हजर वाटत. बरं, अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत. काय काकू, आता विधानसभेची निवडणूक आहे, येतात का उमेदवार इथे? येतात के? फक्त मतं मागायला येतात? मतं मागायलाच येतात नुसते. बरं, इथं कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? काँग्रेस, भाजप का शिवसेना, कोणाची हवाय? सगळी सगळी सगळीच धारस आहे. एक एक जण येऊन जात आहे सारखेच, एकाचं नाव घेऊन. बरं, काय समस्या आहेत? बरं, इथं काय समस्या आहेत तुमच्या? त्यातलं काही समज नाही, सगळे आम्हाला सारखेच आहेत. नाही, समस्या काय आहेत इथं? काय तुम्हाला कसले प्रॉब्लेम्स आहेत इथे ते मला कळत नाही. तसं बोलत पुढे. बरं, इकडे रे, समोर येतो. काय वाटतं काय समस्या आहेत बरं इथे? इकडं रोजगारांच्या मुलांच्या रोजगारांचे खूप प्रॉब्लेम आहेत. आरोग्यविषयक खूप सारे प्रॉब्लेम आहेत मुलांना इथं लोकांचे. लास्ट टाइम घरजाळ आले त्यावेळेस पण लोकांनी कोणी जास्त मदत केली नाही. ज्या स्वयंसेवा म्हणजे संस्था आहेत ज्या, त्यांनी जास्त मदत केली. पण इथले स्थानिक नगरसेवक वगैरे यांनी जास्त काही इथनं हातभार लागलेला नाही. आणि लोक मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत रोजगाराचे वगैरे, त्यांच्या बाजूने कोण मतं मांडत नाहीत. बरं, हवा कोणाची वाटते इथे? हवा तर आता तसे सगळ्यांचीच आहे, सगळ्यांचीच हवा आहे. सगळे येतात आहेत, सगळे जात आहेत. तुम्हालाही माहिती आहे की लोकांची गर्दी करायला कसे वापरतात लोक बाहेर, त्यामुळे हवा अजून तरी सांगता येत नाहीये. ती हवा 24 तारखेलाच कळेल. ठीक आहे, माझ्यासोबत अजून काही नागरिक आहेत. काय वाटतं तुम्हाला? बरं, तुम्ही या काकू, या तुम्ही या. बरं, काय वाटतं कोणाची हवा आहे इथे? इथले उमेदवार कोण आहेत तुम्हाला माहिती का? उमेदवार काय सगळेच येतात उमेदवार, उमेदवार काही एक नाव माहितीत का तुम्हाला इथे जाता विधानसभेसाठी? फक्त मत मागा येतात. नाव माहिती नाही. नाव माहिती नाही तर तुम्ही मतदान कसं करता? मतदान आता मग काय करायचं? मतदान केलं तर म्हणतात ना, नाही केलं तर तुमचं मतदान पुढे चालणार नाही. नाव पाहिजे, पैसे तुम्हाला कशाचे भेटतील, करतील तर कशाचं कोणीच येत नाही, आमच्याकडे लक्षच देत नाही. काकू, तुम्ही मतदान काय बघून करता? बघ काय बघून, आता दुनिया जाती म्हणून आम्ही बी जातोय. चला जाऊ द्या, कशाला वोटिंग बुडवायची, कोणी काय येणार निवडून? पण लक्ष देत नाहीत आमच्या इकडं. मधी पाणी आलं किती आखी वस्ती बोर्ड आली तरी कोणी लक्ष दिलं नाही. आता येतात का? आता येतात मत मागायला, पाया पडतात आता येऊन. आता पाया पडतात, मत द्या आम्हाला, आम्ही निवडून येतो, आम्ही तुमचं करतो. पण कोणच लक्ष देत नाही मतदानाला.
उभे राहिले ना उमेदवार तेवढे पुरतच येत परत नाही कोणी नाही ते येत परत पाच वर्ष येतच नाही ते बघायला पाच वर्ष इकडे पाटलीश्वरमध्ये पाहिजे पाच वर्ष जर हे उमेदवार तुमच्याकडे येत नसतील तर तुम्हाला तर हीच संधी आहे ना मतदान करताना म्हणून तुम्ही उमेदवार आधी पहा उमेदवाराचं काम पहा आणि मग मत करा कारण तुम्हाला हीच संधी आहे नाही ती येत किती आम्ही गेल्या वेळेस नगरसेवकच्या मतदानाला तर किती आमची झोपडपट्टीतली लोक अर्धी झोपडपट्टी मतदान करायला गेली नव्हती कारण का तुम्ही आमची कुठली सुविधा करत नाही म्हणून मग नंतर पाचच्या पुढून त्यांनी टायमिंग वाढवला टायमिंग वाढवला नंतर मग माणसं गेली पाच पाच साडेपाचला इथून पब्लिक नेली सगळी रकडून बसली होती म्हणले आम्ही वोटिंग करणार नाही तुम्ही आमचं काहीच करत नाही म्हणले वस्तीतली सोय मग नंतर पाच वाजच्या पुढून मग वोटिंग करायला गेली सगळी बरं कुठला मतदारसंघ आहे माहिती का शिवाजीनगर बरं कोण उमेदवार आहे तिथे मान्य दत्ता भैरट आणि अनिल शिरोळे साहेब सिद्धार्थ आणि सुहास निमन आहे काय वाटतं कोण चालेल इकडे काय वाटतंय इथे तर सध्या काँग्रेसच आहे बेटर कारण गेल्या आमदारकीपासून ह्या 10 वर्षामधला इथे म्हणजे पाहिलं नाही तर जे भाजप आणि शिवसेनेचे लोक आहेत ते इथे काही लक्ष देत नाही आता इथले किरकोळ असे प्रश्न आहेत भाजपच्या नगरसेवकांकडे आपण काय मागायला गेलं विशेषतः इथलं स्थानिक साधं लेटर आपलं प्रमाणपत्र तर ते म्हणतात तुम्हाला आत्ता आठवतं का आम्ही असे प्रत्युत्तर देतात लोकांना म्हणजे लोक इतके नाराज आहेत पण आता कसे सगळे आमच्या इथले लोक जे म्हणतात हे मशीनमुळे आहेत ना हे येतात ह्यांना तर अजून कोणी ओळखत नाही उदाहरण विजय काळे झाले अजून ते कोण माळवे झाले ह्यांना ह्या विभागामध्ये कुणालाही विचारा कुणाचं नाव माहीत नाही पण आता स्थानिक लेवलचे जे होते आमचे जुने नगरसेवक मान्य राजभाऊ साने किंवा रेश्मा भोसले किंवा अजून आयाज काजी जुने असे यांना लहान मुलापासून सगळ्यांना माहीत आहे कामं काय आहेत पण इतर जे आलेले आहेत आता कोण काय मॅडम कोण काय स्थानिक नगरसेवकांचा पत्ता नाही येते आणि काय विषय मांडला तर ते आपलं देत नाही स्थानिक नगरसेवकांचा पत्ता नाही असं एकीकडे तू म्हणतो आणि 12 जे प्रभाग आहेत तर 12 प्रभागांमध्ये सगळे भाजपचेच निवडून दिले तुम्ही मशीनमध्ये घोटाळा येते मशीन घोटाळा कारण इथं सर्वजण आम्हाला सांगतात की आम्ही बॅट दाबले वेगळं दाबलं पण आमचं मत गेलं कुठं ह्या भागामधल्या 10,000 वोटिंग जर त्यांना 5,000 पडतं तर ह्याचा अर्थ काय की त्यांना वेगळं दाखवतं त्यांना तर लोक इथले देतच नाहीत वोटिंग तर मशीन वेगळं दाखवते या तुम्ही समोर या या तुम्ही त्यांना विचारल्यानंतर तुम्ही बोलत होता ना या समोर या काय वाटतं काय समस्या आहे तिथल्या मूलभूत समस्या काय वाटतं काय समस्या आहे सगळं डेंग्यूचे मच्छर व्हायला लागले आहेत चेंबर तुंबलेले आहेत घरचे सगळे आजार आहेत लाईट बीट लावलं तर लाईट बदल्या बी येत नाहीत काय नाही संडास बाथरूम सगळे घाणच आहेत किती स्वच्छ केलं तर ते घाणच होत्याच जरा चांगले संडास बाथरूम द्यावे असं हां रोड बीड जरा बनवावे चांगले आणि मुलांना जरा कामधंद्याला जरा लावावं सगळे आपापले घर खिशे नाही भरावे हां शिकलेले पोर आहेत आमचं काय आम्ही आडणे आम्ही कुठे बी काम करू शकतो पण शिकलेल्या पोरांचा काय फायदा आहे म्हणजे त्यांना कुठेतरी लावा ना कामधंद्याला ह्या सुविधा सोडून तुम्हाला काय वाटतं इथं हवा कोणाची असं वाटते तुम्हाला मतदारसंघात आता हवा बघा आता सगळी दूषितच हवा झालेली आहे हवा चांगलीच नाही आहे खराब हवा आहे आता करायचं म्हणून वोटिंग करायचं आहे द्यायचं कोणातरी मत ते काय तो बी काम करणार नाही हा बी काम करणार नाही काम आपल्यालाच करायचं आहे हां ते काय देत पैसे पाणी होते ना रिकामं ते पैसे बी नको आपल्याला कोणाचं काय नको द्यायचं मत फ्रीमध्ये त्यांना होऊ द्या त्यांना एवढी निवडून येऊ द्या पैसे घेऊ द्या त्यांनाच कमवू द्या गरीब लोक असेच राहतात घरं बिरं द्यावी जरा बांधून कोणाचं काय होतं अडचणी असतात गरीब लोक आहेत आता इथे कसं प्रत्येक पक्षाचा उमेदवार थांबलेला आहे काँग्रेस आहे भाजप आहे सेनेचा उमेदवार थांबलेला आहे मग तुम्ही जेव्हा तुमची इतक्या सगळ्या समस्या आहेत तर तुम्ही वोटिंग करताना मग तुम्ही ते उमेदवाराचं काम नाही पाहत का आता काय निवडून दिलेले 12 नगरसेवक जे आहेत या 12 प्रभागांमधले जे नगरसेवक आहेत तर ते सगळे भाजपचेच आहेत इथे आता मोदीची लाट होती कमळ कमळ सगळे कमळ झालंय जे ते उठून सगळे कमळ दिलेले मतदान आता काय भाजपचंच होतं आता कोणी काय आहे ना काय म्हणा पण कामं करायला पाहिजे हा लोकांचे गरीबांचे घरंबीर आहेत ते जळाले होते ते त्यांना मदत करायला पाहिजे होते त्यांना मदत द्यायला पाहिजे त्यांना अजून घरात पाणी येते लोकांच्या नदीचं पाणी येते त्या पाण्यासाठी बी त्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे अजून कधी फिरकत नाही उमेदवारी कोणचा आमदार आणि कोणचा खासदार काय माहितीच पडत नाही आलेला मतदान टायमाला तेवढे येतात वाजत गाजत तेवढं दिसतात परत दिसत नाहीत कोण आहे कोण नाही ते माहीत नाही अजून बरं आपल्यासोबत अजून काही तरुण वर्ग आहे अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत या ना पुढे बोलायला बरं आपण पाहिलं की बरेच नागरिक माझ्याशी इथं चर्चा केली ती आता तुम्ही तुम्हाला बोलायचं आहे बरं काय वाटतं
मतदारच्या टायमाला येतात आम्हाला मत द्या मत द्या, पण आमच्या नवऱ्याला वर्षभर झालं काम नाही. निम्या रातचं कोणी पण बोलतात कामाला जायचा, पगारच्या टायमाला दिवाळी दिवशीच नेमकं काढतात त्याला. आणि ताई तुम्हाला आम्हालाच मत द्या, 4 नंबरला द्या, 6 नंबरला द्या, न लावतो काम नाही का. आणि जो मेन चांगला आहे ना असं इनामदारीनं करतात ना त्यांना काढतात, आणि जो आहे ना पैसे त्याच्याच ह्याच्याकडे हे करतात. पगार तर काय 10-12 हजार आहे, 2 मुलं आहेत कसं जगाव आम्ही. 4 दिवस काम लागते, 4 दिवस नाही घरीच असते त्यांनी. उमेदवार येतात का इथे? येतात ना, भरपूर येतात. 4 नंबरला द्या, 6 नंबरला द्या, घेतो ताई मागण्यासाठी. आता मध्ये बी झालं तर मतदान, तेव्हा पण म्हणले 4 नंबरला द्या, दिलं आम्ही, पण कशाचं काय नाही. मग तुमच्या समस्या वगैरे घेऊन जाता का तुम्ही तिकडे? त्यांनी दारं देतात त्यावेळेस सांगतात की आम्ही समस्या, तिथं बी जातात पण हा हा घेतो म्हणतात, परत घेतच नाही. हाताखालचे त्यांच्याकडे जावा, लय लांब लांब फिरवतात, ह्याच्याकडे जावा, त्याकडे जावा, हे करते करा. काकू काय इथं समस्या आहेत बेसिक? काय समस्या आहे? मतदान आलं की येतात. आमच्या 6 महिने झालं घर पडल्यात. आमच्या घराला कोणी जळले, ती जळून गेल्यात. कुणी बघायला येत नाही, कुणी काय नाही. नुसतं मत आलं की आम्हाला मत द्या. आम्ही लोकांचे कपडे घालतो, अजून सध्या आम्हाला लोकांनी दिलेले. आम्हाला कुणी विचारलं नाही, कॉर्पोरेशनवाल्याने नाही का, कुणी अधिकाऱ्याने नाही का, कुणी आमदारने नाही का, कुणी नाही. मग आता तुम्हाला ही संधी आहे, तुम्ही मतदान करून दाखवू शकता एखाद्या उमेदवाराला की जो तुम्ही ज्याला मतदान दिले तो तुम्ही विचारपूर्वक द्यायला पाहिजे आता मत. हा मग जे आम्हाला घर बांधून देईल आमचे त्यालाच आम्ही मत देऊ, नाही तर आम्ही मत नाही देणार. आणि आमच्या इकडे येऊ बी देणार नाही मत, मत मागायला असं करणार आम्ही. आता तुम्हाला गरजेचं काय? आम्हाला गरजेचं म्हणलं ना, आम्हाला राहायला कुठे पाहिजे, दुसरं काय नाही पाहिजे. त्यांचे 6 महिने झालं घर जळालेत आमचे. चला ना तुम्ही खाली या ना, तुम्ही चला चला, निश्चित सुटिंग काढून या, काय बोलत नाही तर आम्ही. तुम्ही चला लहान आजपर्यंत काय मदत पोहोचली काहीच नाही. कॉर्पोरेशन पशी गेलो, ते म्हणले आम्ही देतो, कॉर्पोरेशन वाले म्हणले. कोणाची हवा आहे असं वाटतं तुम्हाला? भाजप काँग्रेस सगळे येतात आम्हाला मत द्या म्हणतात. आम्ही गरीब लोक देतो, आता आम्हाला काय माहिती यांच्या पोटाने काय आहे. मग भाजपचीच आहे बघायचं, काँग्रेसला निवडून काँग्रेसला द्यायचं, बघू त्यांनी काय करतात. आता बापू उभा राहिलेत ना दत्ता भैरट, यावेळेस त्यांना वोटिंग करून बघायचं की त्यांनी आपल्या वस्तीसाठी काय करतात आणि काय नाही. आपण पाहिलेलं आहे या नागरिकांचं मत घेतलेलं आहे मी विचारात, तर आपण पाहिलं की इथे बेसिक ज्या सुविधा आहेत त्या बेसिक सुविधाच न मिळाल्यामुळे इथे लोकप्रतिनिधींबद्दल आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. मतदान आम्ही करतो, मात्र 5 वर्षात एकदाच तो उमेदवार असेल, लोकप्रतिनिधी असेल, इथं फक्त मतं मागायला येतो, त्यानंतर इथे फिरकत सुद्धा नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या नागरिकांचा हा जो आक्रोश आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे. मागील निवडणुकीमध्ये अधिक मताधिक्याने बाळा भेगडे निवडून आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. तळेगाव दाभाडे येथे आयोजित मावळ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार निवडणूक सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरसभेत आणखीन एका उमेदवाराला मंत्रीपद देण्याचं जाहीर केलंय. राज्यमंत्र्यांनी मावळ विधानसभेचे उमेदवार बाळा भेगडे हे भाग्यवान उमेदवार आहेत, मात्र यासाठी फडणवीस यांनी एक आठ टाकली आहे. गेल्या विधानसभेत 28,000 मतांनी विजयी झालेल्या भेगडेंना 56,000 मतांनी विजय मिळवावा लागणार आहे, तरच त्यांची वर्णी राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रीपदी लागणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक मजबूत राष्ट्र तयार होत आहे, त्यांच्या सोबतीनं एक समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे. या समृद्ध महाराष्ट्राकरता शिवबाच्या भूमीतून या मावळातून शिवबाचा एक मावळा मला हवाय. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, बाळा फेगडेला 21 तारखेला तुम्ही रेकॉर्ड मतानं निवडून द्या. बाळा भाऊ मागच्या वेळी 28,000 मतानं आले होते, यावेळी जर तुम्ही बाळा भाऊला 56,000 मतांनी निवडून दिलं तर बाळा भाऊला राज्यमंत्री नाही मंत्री म्हणून मी या ठिकाणी पाठवेन, एवढंच आपल्याला आश्वासित करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 370 कलम रद्द झाल्याने मावळचे कोणते प्रश्न सुटले आहेत का? काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द झाल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भाजप शिवसेना महायुतीच्या सरकारचा समाचार घेतलाय. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, SRP, मित्रपक्ष, महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे लोणावळ्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय. वार्षिक परीक्षेला चालत नाही तशी राज्याच्या निवडणुकीला देशाचे विषय चालत नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणाला रोजगार मिळणार नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून लोणावळ्याचा पर्यटन स्थळ म्हणून म्हणावा तसा विकास होणार नाही. या गोष्टी माझ्या भावांनो नीट लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात समोर पैलवान नाही, तरी सुद्धा देशाचे पंतप्रधान येतात, केंद्रीय गृहमंत्री येतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतात, मग कशाला येतात? आमच्याकडे सोपं होतं, मास्तर कधी बापाला शाळेत बोलवायचे? पोरग नापास झालं का मास्तर म्हणायचे आण तुझ्या बापाला शाळेत. त्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात कारभार करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील, माता भगिनींच्या सुरक्षेचे प्रश्न असतील, या प्रत्येक बाबतीत हे सरकार नापास झालेलं आहे. आणि म्हणून या सरकारनं खाली खेचणं हे तुमचं माझं कर्तव्य बनलंय. शेतकरी आत्महत्या, युवकांना रोजगार, मावळचा पर्यटक, विकास होणार नाही. मागील 5 वर्षात महाराष्ट्रात विकास करण्यात हे सरकार नापास झाले. या सरकारचे दिवाळे काढल्याशिवाय महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार नाही. आणि तोपर्यंत सूर्यास्त झाला त्यामुळे हेलिकॉप्टरने येण्याच्या ऐवजी रस्त्याने आलो. आणि तुम्ही जे म्हणला 400 कोटी रस्त्यावर खर्च झाले, खरं सांगते 400 कोटी मावळ तालुक्यातला रस्त्यावर खर्च झाले असते तर अर्धा तास तरी लवकर आलो असतो. पण अजून चिंचवडला जायचंय, चिंचवडचाही जे उमेदवार आहेत राहुल कलाटे, जे अपक्ष उमेदवार आहेत ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्याकडे वाट बघितली जाते. आणि आपण हे समजून घ्याल गोष्ट की एखाद्या उमेदवाराकडे येतो म्हटलं आणि कुठल्याही कारणामुळे पोहोचलं नाही तर विरोधकांना विनाकारण कोलीट मिळतं. आणि म्हणून सुनील अण्णांची बॅट खरं तर लई चांगली लागलेली असताना सुनील अण्णांना विनंती केली, इथं घड्याळाच्या प्रचारासाठी आलो, चिंचवडला बॅटच्याच प्रचारासाठी जायचंय, जरा वेळेत गेलो तर T20 खेळता येईल म्हणून पटापटा बोलून घेतो. मंत्री हवाय की आमदार यावर अमोल कोल्हेंची तोफ धडाडली आहे. ज्यावेळेस मंत्रिमंडळात गड किल्ले भाडेतत्वावर देण्याचा सप्टेंबर महिन्यात विषय आला तेव्हा तुम्ही पर्यटन मंत्री त्यावेळेस मान खाली घालून मूक संमती देतात, तेव्हाच तुम्ही मावळात मत मागायचा हक्क गमावून बसला असं भावनिक आव्हान देखील अमोल कोल्हेंनी केलंय. मावळमध्ये शेवटचा मुद्दा सांगतो आणि रजा घेतो. मावळात विचारलं जातंय मावळच्या विकासासाठी आमदार हवा का मंत्री हवा? सन्माननीय जे कोणी मंत्री महोदय असतील त्यांनी एवढंच सांगावं की जर आपण मंत्रिमंडळात होतात तर 3 सप्टेंबरचा एक निर्णय घेतला गेला, या 3 सप्टेंबरच्या निर्णयाच्या वेळी मंत्रिमंडळात आपण नेमकं काय केलं याचं एकदा उत्तर द्यावं. कारण या 3 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेतला गेला आणि हा निर्णय होता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले राखण्यासाठी हजारो मावळ्यांनी जीवाचं बलिदान दिलं
तुमच्या माझ्या पूर्वजांनी 18 पगड साठीच्या 12 बलुतेदारांनी 16 अलुतेदारांनी आपलं रक्त सांडलं. त्या महाराजांचे किल्ले भाडे तत्वावर लग्न सोहळ्यासाठी देण्याचा निर्णय 3 सप्टेंबरच्या बैठकीत घेतला. ज्या मावळाच्या मातीनं छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली त्या मावळच्या मातीचं प्रतिनिधित्व करत असताना आपण मंत्रिमंडळात मान खाली घालून बसला होता की नुसता होकार दिला होता याच उत्तर एकदा मावळच्या मातीला द्यावं. अरे मावळाचा स्वाभिमान म्हणून तुम्ही तिथं गर्दू शकला नाही. सच्चा मावळा असता तर म्हटला असता उडत गेलं मंत्रीपद, पण या निर्णयाला पाठिंबा देणार नाही. जेव्हा मूकपणे तुम्ही संमती दिली त्याच दिवशी मावळ मुलखातून मत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कमावून बसलेला. ही गोष्ट ही मावळची जनता कधीच विसरणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत सुनील अण्णांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभे राहाल. नियतीने सांगितलंय. दिशाभूल का करता असं जनता विचारते. मला पाडण्यासाठी 2-2 मुख्यमंत्री आणावे लागतात. मी तर एक सामान्य माणूस. मावळ राष्ट्रवादी उमेदवार सुनील शेळकेंनी सुद्धा आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असलेल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावरील 20 ते 25 झाडे तोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणेकरांसह पर्यावरणप्रेमी देखील संताप व्यक्त करत आहेत. महायुतीच्या पुण्यातील 8 उमेदवारांसह जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सायंकाळी 4:30 सभा होणार आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून मैदानावर छत असलेलं मंडप उभारण्यात आले. हे काम सुरू असताना मैदानाच्या कडेने असलेली झाडी सोमवारी रात्री तोडण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी आपली नाराजी व्यक्त केली आहे की त्या ठिकाणी झाडं तोडण्यात आली अशा अशा सभेसाठी. आता मला माहीत नाही तोडली कशासाठी, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस बघितलं तर त्यांनी मान्यता कशी मिळवली किंवा काय, कारणच नाही आहे झाडं काढायचं काय, की ती धोकादायक नाही आहे किंवा काय नाही, आणि ती झाडं सगळी त्यांनी परवानगी मिळवली आणि नियम बाह्यरित्या तोडून टाकली. नियम काय असतात त्याला, की कितीपर्यंत छाटायचं आणि किती ठेवायचं असे नियम असतात काय महापालिकेचे, ते सगळे धाब्यावर ठेवलेले आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे असं शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी पिंपरी इथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. शिवसैनिक प्रामाणिकपणे भोसरीत प्रचार करतायत, मात्र विरोधक अफवा पसरवण्याचं काम करतायत. महायुती जाहीर झाल्यापासून योग्य पद्धतीने महायुतीचे काम राज्यात सुरू आहे. भोसरीतही सर्वजण आनंदाने आणि एक दिलाने आमदार महेश लांडगे यांचं काम करतायत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करावं असं आवाहन सुलभाऊ वाळे यांनी केलंय. स्वतः शिवसेनेचा जरी उमेदवार तरी तक्रारी या असल्याच असतात, कारण तक्रारी या असतातच. निवडणुका म्हटलं की तक्रारी आल्याच. नाही, उद्धव साहेबांच्या सभेला दादा आले नाहीत हे चुकीचं आहे. ते त्यांना पोहोचायला उशीर झाला, ते तिथं पोहोचले आणि साहेब गाडीत बसले. ते मीटिंग मध्ये होते आणि त्यांचं आणि साहेबांचं फोनवरनं बोलणं झालं. शिवसैनिकात नाराजगी असं मग मी तेच सांगितलं ना की बातमी आहे ही आलेली आणि शिवसैनिकांमध्ये नाराजगी आहे, तर त्यांना आम्ही समजून सांगितलं की असं नाही असं झालं होतं. वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवली आम्ही शिवसैनिकांच्या समोर. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले राहुल कलाटे जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत. संपूर्ण परिसर पिंजून काढून प्रचार करतायत. चिंचवड परिसरातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ एकवटलेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वच परिसर पिंजून काढण्यासाठी राहुल कलाटे यांनी कंबर कसली आहे. सर्व पक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित या रॅलीत राहुल कलाटे यांना भरघोस मताने निवडून देण्याच्या घोषणा देण्यात आल्यात. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मनसे, विविध संघटना, वंचित बहुजन आघाडी असे अनेक पक्ष आजी माजी पदाधिकारी एकवटल्याचं पाहायला मिळालंय. कसबा मतदारसंघातील शिवसेना आणि युवासेना महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने राजीनामे दिलेत. यामध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांचा देखील समावेश आहे. पुणे शहरातील 8 मतदारसंघापैकी शिवसेनेला 1 जागा न मिळाल्याने पूर्वीपासून शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. पुणे शहरात शिवसेनेचे अस्तित्व राहण्यासाठी कसबा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ज्या कसब्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झालाय त्या मतदारसंघात भगवा फडकवल्याशिवाय शिवसैनिक मातोश्रीवर जाणार नाहीत अशी भूमिका शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
रायगड आणि भोसरीमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात. मात्र कोण जिंकणार बाजी? शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काँग्रेस पुढे मोठे आव्हान. आणि मावळची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मताने निवडून देणार आणि बाळा भेगडे होणार कॅबिनेट मंत्री. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.